नमस्कार दोस्तों, कैसे आप लोग? आशा करते हैं बहुत अच्छे होंगे। दोस्तों, आपने कल एक वीडियो डाली थी, मैंने देखे थे आपने किस तरीके से ड्राइवर परेशान है और अपनी सोचने की शक्ति खो बैठा है। ओला उबर ने इस तरीके से परेशान कर रखा है। तो जैसे कि जानते हैं, उस भाई का नाम प्रताप है और वो कर्नाटक के रहने वाले थे। तो बताना चाहूंगा दोस्तों, कर्नाटक में जितने भी ओला उबर के यूनियन है और भी कई टैक्सी के यूनियन है, उन सभी ने मिल करके इस भाई को इंसाफ दिलाने की ठानी है और ओला उबर के खिलाफ प्रदर्शन करने की, ओला उबर के खिलाफ रोड पर उतर करके प्रदर्शन करने की कोशिश की है। और जो भाई रोड पे चल रहे हैं, उन भाई को समझाने की कोशिश कर रहे हैं कि भाई आप ऐसा ना करें, आप भी हमारा साथ दें और जो हमारा हमारे बीच में प्रताप भाई नहीं रहे, उन भाई को इंसाफ दिलाएं। तो आप लोग ये वीडियो देखिए, उसके बाद बात करते हैं। ಡ್ರೈವರ್ ಅವ್ನ್ ಸೊತ್ತೋಗವನೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿದ್ದು ನೀನ್ 700 ರೂಪಾಯಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ಯಾ ಅಂದ್ರೆ ನಿನ್ ಮನುಷ್ಯತ್ವನೇ ಇಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಬೆಳಗಿದಾಯ್ತು ಮತ್ತೆ ಯಶವಂತಪುರದಲ್ಲಿ ಇದಾದಾಗ ಇದ ಮಾಡಿದೆ. ಏನೋ ಯಶವಂತಪುರದಾಗ ಏನಾದಾಗ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಅಲ್ಲ ಆದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಹಂಗ್ ಬಂದು ಪಿಕಪ್ ಮಾಡಿದೆ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಸರಿ ಯಶವಂತಪುರ ಹೋಯ್ತಾ ನೀನು? ಆಯ್ತು, ಅಲ್ಲಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿತ್ತು ಎಲ್ಲಾರು. ಇವತ್ತೇನು ದೆಂಗ್ ಬಿಡ್ತಾನ ಅವನು, 20-20 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನೀನು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೇಕು ಹೇಳು? ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಇದು ಅಜಾಮ್ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಬರ್ತಾ ಇದೀವ ನಾವು? ನಾನು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಡ್ರೈವರ್ಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ಮಾಡ್ತಿರೋದು. ನನ್ಗೆ ಒಳ್ಳೇದ ನಾನು ಒಬ್ನಿಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೇದಾಗೋದು, ನಿನ್ಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತಾ ಅವಾಗ ಆಗುತ್ತಾ ಇಲ್ವಾ? ಮತ್ತೇನಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಲ್ಲಿ ಯಶವಂತಪುರದಲ್ಲಿ? ನೀನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ನೋಡ್ಕೊ ಬಂದೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನೀನ್ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ತಿದ್ಯಾ ಅಂದ್ರೆ ನಿನ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಹೇಳು? ನಿನ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಯಶವಂತ ಅಲ್ಲ ಯಶವಂತಪುರದಲ್ಲಿ ನೀನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ಮೇಲೂ ಬಂದ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ಪಿಕಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ 700 ರೂಪಾಯಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ಯಾ ಅಂದ್ಮೇಲೆ ನಿನ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ನಾವು ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಇದೆ, ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಇದೆ, ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಇದೆ, ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಪರ್ಸನಲ್ ವೆಹಿಕಲ್ ಹೋಗಿ ನೋಡೋರು, ಪರ್ಸನಲ್ ವೆಹಿಕಲ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿನ್ಗೆ ತೊಂದ್ರೆ ಮಾಡಲ್ಲ. ಏನು तो दोस्तों, आपने ये वीडियो देखा, ये प्रताप भाई की वीडियो थी और ये कर्नाटक के रहने वाले थे और इन्होंने कर्नाटक के एयरपोर्ट पे ही ऐसा कर लिया। तो मैं बताना चाहूंगा दोस्तों, ओला उबर की गंदी नीतियों की वजह से ड्राइवरों की सोचने की शक्ति खत्म हो चुकी है और कोई भी भाई ऐसा डिप्रेशन में हो तो दोस्तों बताना चाहूंगा आप लोगों से हाथ जोड़ करके रिक्वेस्ट है कि अपने अपने परिवार वाले से, अपने भाई चाचा ताऊ जो भी आपके नजदीकी हैं, वाइफ भी हो सकती है, तो उनसे भी आप जाके बात कर सकते हैं और अपनी प्रॉब्लम के बारे में बताएं, उनसे उनके साथ शेयर करें, आपके प्रॉब्लम के सोल्यूशन जरूर निकलेगा और कोई भी भाई ऐसा कदम ना उठाए। तो दोस्तों बताना चाहूंगा, इस प्रताप भाई के लिए 2 मिनट के मौन धारण जरूर करें और ऊपर वाले से दुआ करें कि इस भाई की आत्मा को शांति मिले। तो दोस्तों, आपने मेरा वीडियो देखा, उसके लिए बहुत बहुत शुक्रिया और वीडियो अच्छी लगी हो तो चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। वीडियो देखने के लिए धन्यवाद, शुक्रिया।